धर्मवीर या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीरांबरोबर म्हणजेच आनंद दिघे यांच्याबरोबर ज्या शिवसेनेच्या त्याचबरोबर इतर पक्षाच्या लोकांनी देखील त्यावेळी त्यांच्या सहवासात अनेक वर्ष काढली ते सगळे आज शिवसेनेमध्ये मोठ्या पदावर आहेत आणि हे सगळे नेते सध्या माझ्यासोबत आहेत. आपण पाहताय धर्मवीर आनंद दिघे यांचा जो चित्रपट आला आहे धर्मवीर नावाचा त्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी ही सगळी नेते मंडळी सध्या जमलेली आहेत आणि यांच्यामध्ये जर आपण सुरुवात केली तर आता ठाण्याचे महापौर हे नरेशजी म्हस्के असतील, त्याचबरोबर अनिल थट्टे त्यावेळी पत्रकार म्हणून ते त्यांच्या संपर्कावर होता. आता नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आहेत, त्याचबरोबर मिलिंद सर आहेत जे खास यासाठी शोसाठी आलेले आहेत. पुढे जर आपण पाहिलं तर पाठक सर आहेत, राजन विचारेजी आहेत, प्रताप सरनाईकजी आहेत, असे हे सगळे नेते हे एका लाईनमध्ये आपण बघतोय जे आज चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आले. आपण मिलिंद सरांसोबत सुरुवात करूया. सर, खास या चित्रपटासाठी तुम्ही आलेले आहात ठाण्यामध्ये, तुम्ही पाहिलाय का चित्रपट आणि आता बघायची उत्सुकता काय? चित्रपट पाहिलेला नाही आहे आणि बघण्यासाठी झालेलो आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी आलेलो आहे आणि शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी अतिशय खूप मेहनतीने सगळं केलेलं आहे त्यामुळे आलेलो आहे. आणि माझ्या वडिलांचं आणि दिघे साहेबांचा संबंध होता, कारण माझे वडील इथे काम करत होते पेपर प्रोडक्ट कंपनीमध्ये, त्यामुळे तसा आमचा संबंध होता. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतर सुद्धा परत प्रतिक्रिया मी देणारच आहे. सर, आपला कधी संपर्क झालेला होता का? तुमची भेटघाट त्यावेळी कधी झाली होती का? होती ना, मी आहे शिवसेनेत भरपूर वेळा झालेली आहे आणि ती सगळी शिंदे साहेबांना माहिती आहे, रवी फाटकना माहिती आहे, आपले जोशी सर आहेत त्यांनाही माहिती आहे. सर, आपली देखील भूमिका या चित्रपटामध्ये आहे, तुमचे देखील एक पात्र या भूमिकेमध्ये आहे, काय वाटतं ते? तुम्ही सकाळी अर्धा चित्रपट बघितला आहे मला माहिती आहे, ते पात्र बघून भूमिका बघून काय वाटतं? चांगली केली आहे, चांगली केली आहे. जसं दिघे साहेबांची भूमिका प्रसादजींनी केली आहे, प्रसादजी तर एकदम दिघे साहेबांच्या भूमिकेमध्ये घुसून गेले, म्हणजे एकरूप झालेले आहेत. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे एक मला प्रसादजींचं कौतुक का करावं असं वाटतं, कारण त्यांनी दिघे साहेबांना कधी पाहिलंही नव्हतं, भेटलेही नव्हते. आणि असं असताना त्यांचे व्हिडिओ पण कमी आहेत दिघे साहेबांचे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली, स्टडी केला खूप. आणि दिघे साहेब बोलायचे कसे, त्यांचे हावभाव काय, चालायचे कसे, कसे उभे राहायचे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी आत्मसात केल्या, त्याला खूप मेहनत घेतली त्यांनी, आणि त्यामुळे एक पिक्चरमध्ये जान त्यांच्या या भूमिकेमुळे आलेली आहे. अनिलजींकडे जाऊ. अनिलजी, एक पत्रकार म्हणून आपला नेहमी संपर्क असायचा, पत्रकार आणि आनंद दिघे यांचे रिलेशन कसे असायचे, काय सांगाल त्यावेळची पत्रकार? मुळामध्ये धर्मवीर ही जी पदवी आहे ही मी दिघे साहेबांना दिली आणि ही मोठी घटना आहे आणि मला सार्थक वाटतंय की त्या धर्मवीर ही जी मी पदवी दिली ती एका चित्रपट रूपाने अमर झाली. त्यामुळे मी शिंदे साहेबांचे आणि या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानेन की धर्मवीर हा त्यावेळेला एक फक्त शब्द होता, बिरुद होतं, आज तो एक चरित्रपट झाला. आनंद आहे. अटक सर, आपण खूप जास्त काळ धर्मवीरांबरोबर होतात, खूप जवळचे सहकारी आपण होतात, आज हा चित्रपट बघताय आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत? नाही, हा सकाळी चित्रपट आम्ही बघितला, सकाळी 6 पहिला शो. चित्रपट बघून आम्हाला वाटलं की दिघे साहेब 21 वर्षांनी पुन्हा आले आणि दिघे साहेबांना पिक्चरमध्ये बघत असताना आम्हाला वाटलं दिघे साहेबांवर आम्ही पहिल्यासारखे काम करतोय असं मला वाटलं मनापासून. म्हणून का आज सकाळी पिक्चर बघून खरोखर आनंद झाला. डोळ्यात अनेकांचे पाणी आलेलं आहे. हां, तसं दिघे साहेबांबद्दल बोलायचं झालं, त्यांच्या आठवणी काढायचं झालं, तर दिघे साहेबांना बघितल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी आमच्यासारख्या लोकांच्या आलंच आहे, आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे. राजन सर, आपण ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी दिघे साहेब होते त्यावेळी आपण राजकारणात देखील होतात, समाजकारणात देखील होतात, तर त्यांचा हा जो एक ताळमेळ त्यांचं जे होतं की केवढं समाजकारण पाहिजे, केवढं राजकारण पाहिजे, काय वाटतं त्याबद्दल काय सांगा? मला वाटतं मी सर्वात भाग्यवान यासाठी आहे की त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.